रात्रीचे दोन वाजले होते मी नुकतीच माझ्या रूममध्ये आले होते माझ्या पाठोपाठ माझी नळणसुद्धा माझ्या रूममध्ये आली कोमलला माझ्या मागे बघून मी खूप दचकले होते कोमल सकाळी बोलूया आता जाऊन झोप मी तिला म्हटल्यावर ती थोडी नाराज झाली वहिनी तुझ्याकडून मला एक गोष्ट पाहिजे हा बोल काय पाहिजे आहे मी पटकन म्हटलं कारण मला खूप झोप आली होती वहिनी मला तुझा ड्रेस खूप आवडला आहे प्लीज मला तुझा ड्रेस आता देशील का मी तुला तो उद्या सकाळी परत करीन प्लीज मला तू आता देतेस का ती एवढ्या साधेपणाने म्हटली की मी तिला नाही म्हणू शकले नाही तशी पण ती मला माझ्या लहान बहिणीसारखीच होती मी कोणतीच गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवायचे नाही नेहमीच तिला मदत करायचे हो हो कोमल मी तुला हा ड्रेस उद्या सकाळी देईल आता जाऊन तू शांत झोप नाही वहिनी मला तो आत्ताच पाहिजे ती हट्ट करून बोलत होती बरं थांब मी चेंज करून आले आणि मग देते असं म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन चेंज करून तो तिला दिला मला खूप विचित्र वाटत होतं मी तो ड्रेस तिला उद्या सकाळी स्वच्छ धुवून देणार होते मी तिला माझे दुसरे पण ड्रेस दाखवले पण तिला तर तोच ड्रेस पाहिजे होता मी तिला तो ड्रेस दिला आणि तो घेऊन ती तिच्या रूममध्ये गेली ती गेली तसं माझ्या लक्षात आलं की तिने ओढणी तर नेलीच नाही तशी तर ती काय वेळ नव्हती दुसऱ्याच्या रूममध्ये जायची पण ती दोन मिनटापूर्वीच माझ्या रूममधून गेली होती मी ओढणी घेऊन लगेच माझ्या नंदेच्या रूममध्ये आले पण तिच्या रूमचा दरवाजा उघडाच होता आणि ती तिच्या रूममध्ये नव्हती हे पाहून मी विचारात पडले मी जाऊन माझ्या जा सासूबाईच्या रूममध्ये बघून आले पण ती तिथे पण नव्हती हे देवा ही कोमल कुठे गेली मी विचार करू लागले तेवढ्यात माझी नजर दरवाजावर पडली कोमल तिथून आत येत होती कोमल तू यावेळेस कुठे गेली होतीस मी खूप आश्चर्याने तिला विचारले नाही गं वहिनी मी तर दरवाजा बंद करत होते दरवाजा लावता लावता एक मांजर घरात आली तिला हकलता हकलता मी बाहेर गेले कोमलने असं म्हटल्यावर मी पण विचारात पडली पण त्यावेळेस मी तिला ओढणी दिली आणि मी माझ्या रूममध्ये परत आले आज विजय यांना बाहेरगावी जाऊन तीन दिवस झाले होते मला त्यांची खूप आठवण येत होती त्यांचा विचार करत करतच कधी माझा डोळा लागला मला कळाले नाही सकाळी उठले तर माझं डोकं खूप दुखत होतं आणि लग्नाला जाऊन आल्यामुळे मला खूप थकल्यासारखं पण वाटत होतं मी घरातली सगळी कामं नुकतीच उरकली होती आणि अकरा वाजत आले होते तर मी माझ्या बहिणीला फोन करण्यासाठी नुकताच फोन हातात घेतला की कोमल माझ्या रूममध्ये आली वहिनी मला तुझ्याशी बोलायचं आहे कोमल बोलताना खूप थकल्यासारखी वाटत होती बोलणं राहू देत तुला काय झाले ते सांग आधी असं म्हणत मी पुढे येऊन तिचा हात पकडला तिचे डोळे लाल झाले होते तिला नीट उभे राहता येत नव्हते की नीट चालता येत नव्हतं तिला बघून असं वाटत होतं की तिला ताप आला आहे मी तिच्या डोक्याला हात लावला तर तिला ताप आला होता वहिनी काय माहिती माझ्या तब्येतीला अचानक काय झालं कोमल खूप त्रासदायक आवाजात म्हणाली अगं तुला तर ताप आला आहे चल मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते मी म्हणाले पण कोमलला तर तिच्या रूममध्ये जायचं होतं मी तिला तिच्या रूममध्ये नेऊन सोडलं आणि तिला चहा वगैरे देऊन परत आले माझ्या बहिणीशी बोलता बोलता खूप वेळ झाला होता मी दुपारचं जेवण बनवलं पण कोमल जेवणाच्या टेबलजवळ पण आली नाही मी तिला शोधत तिच्या रूमजवळ आले पण तिचा दरवाजा बंद होता मी खूप वैतागले होते आणि मला घरातील बाकी कामे पण होती माझी सासूबाई पण कोमलला बोलवून बोलवून थकल्या होत्या मग रात्रीचे जेवणही आम्ही एकट्यांनीच केलं कोमल तिच्या रूममधून बाहेर आलीच नाही मी विजयच्या विचारात बुडालेली होते त्याच्यामुळे मी कोमलशी काही बोलले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी विजय परत आले मी आनंदाने त्यांचं स्वागत केलं तेव्हा मला कोमलची आठवण झाली विजय पण तिला भेटायला तिच्या रूमजवळ गेले पण तिने दरवाजा उघडला नाही विजयला वाटले की त्यांच्यामुळे कोमल नाराज आहे मी त्यांना म्हटलं असं काही नाही आहे कोमल तर दोन दिवस झाले आपल्या रूममधून बाहेर आली नाही आहे आम्हाला पण कुणाला काहीच सांगत नाही आहे काय झालं आहे आता आम्ही घरातले सगळेजणं काळजीत होतो विजय आणि सासूबाईंनी कसेबसे बोलून कोमलला तिचा रूमचा दरवाजा उघडायला सांगितला जेव्हा कोमलने तिच्या रूमचा दरवाजा उघडला तर तिला पाहून असं वाटत होतं की ती खूप वर्षापासून आजारी आहे तिचा चेहरा पिवळा झाल्यासारखा भासत होता तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती तिला आम्ही काही विचारणार त्याच्या आधीच ती दारावरती बेशुद्ध पडली आम्ही पटकन तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होतो थंड पाण्याचा हपका पण तिच्या तोंडावर मारला पण तिला शुद्ध आली नाही मी हाताची नाडी चेक केली तर ती खूप स्लो झाली होती तेव्हा मी डॉक्टरांकडे जाण्याचा जा विचार केला विजयने पटकन गाडी आणली आम्ही कोमलला पटकन गाडीमध्ये टाकलं आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला आलो आणि तिला इमर्जन्सी वार्डमध्ये ॲडमिट केलं अचानक अशी काय इमर्जन्सी झाली आम्हाला तर काही समजलंच नव्हतं आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी सांगितले कोमलची अवस्था खूप गंभीर आहे त्यामुळे तिला चोवीस तासांसाठी आय सी यूमध्ये ठेवण्यात आलं आहे त्यानंतरचं कोणताही निर्णय घेतला जाईल विजय आणि सासूबाई दोघेही मला ओरडायला लागले तूच तिला काय बोलली असशील म्हणून तिने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलं मी त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार होते माझ्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तरच नव्हतं मी तर माझ्या नंदेवर माझ्या बहिणीप्रमाणेच प्रेम करत होते थोड्या वेळाने डॉक्टरांनी सांगितलं की कोमलची तब्येत आता ठीक आहे पण तरीही तिची आम्हाला काळजी घेण्याची गरज आहे तिला कसले तरी टेन्शन आहे डॉक्टरांच्या या बोलण्याने विजय आणि सासूबाई माझ्याकडे रागाने बघू लागलेत पण खरं तर मी काहीच केलं नव्हतं थोड्या वेळाने आम्ही कोमलला तिच्या रूममध्ये भेटायला गेलो तर ती डोळे मोठे करून वरती सिलिंगकडे बघत होती आमच्यापैकी कोणालाही तिला काही बोलण्याची हिंमत होत नव्हती डॉक्टरांनी एवढंच सांगितलं की, की कोमलला श्वास घ्यायला त्रास झाल्याने हृदयविकाराचा झटका येता येता राहिला नाहीतर कोमलला वाचवणे कठीण होते कोमलच्या बाबतीत असं ऐकल्यावर सासूबाई थोड्या चिंतेत पडल्या श्वास गुदबडणे ही गोष्ट त्यांना पटत नव्हती मग दुसऱ्या दिवशी कोमलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला डॉक्टरांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलवून सांगितले की आम्ही कोमलला बंद रूमपेक्षा उघड्या मोकळ्या हवेत ठेवावे आम्ही तिला घरी घेऊन आलो तर ती शांत शांत असायची असं वाटायचं की तिला कोणतीतरी चिंता खात आहे मी हजार वेळा विचारून तिने मला काहीच सांगितले नाही ती सारखीसारखी तिच्या रूममध्ये जाण्यासाठी हट्ट करत होती शेवटी मनात नसतानाही आम्ही तिला तिच्या रूममध्ये नेलं डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की तिला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन देऊ नका या बोलण्याने आम्हालाच टेन्शन आलं होतं कारण कोमलचं बोलणं नाही ऐकलं तरी ते तिच्यासाठी चांगलं नव्हतं कोमलने परत तिच्या रूममध्ये जाऊन रूमचा दरवाजा बंद केला खूप वेळ तिच्या रूमचा दरवाजा बंद होता मला शंका यायला लागली मी तिच्या रूमचा दरवाजा वाजवला कोमलने जेव्हा रूमचा दरवाजा उघडला त्यावेळी तिला श्वास घ्यायला त्रास होत होता ती परत आम्हाला काळजीत वाटत होती आणि आताही तेच झालं अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडली विजय आणि सासूबाई दोघेही मला ओरडायला लागले परत एकदा कोमलला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टर आम्हाला परत तेच म्हणाले तुम्हाला सांगितलेलं लक्षात येत नाही का की पेशंटला ताजी हवा मोकळी हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवा श्वास गुदमरण्यामुळे तिला हा त्रास हो है। होत आहे आणि हे नेहमी सारखं होत राहिलं आणि तुम्ही लक्ष नाही दिलं तर तिला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि तिला लंग्सचे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात डॉक्टरांच्या अशा बोलण्याने आम्ही सगळे विचारात पडलो काही समजत नव्हतं तेव्हा मी विजयशी बोलले आणि त्यांना सांगितलं की कोमल आपण एकटीला रूममध्ये नको ठेवायला जर तिला आपण रूममध्ये एकटीला ठेवलं तर सतत हे होत राहील विजय म्हणाला ते सगळं बरोबर आहे पण काही कारण असल्याशिवाय आपण तिला तिच्या रूममधून बाहेर ठेवलं तर वाद गाले। ती वाद घालेल तू तिच्या बंद रूममध्ये डोकावून बघ ती एकटी रूममध्ये राहिल्यावर अशी काय गोष्ट आहे की ती आपल्या सगळ्यांच्या सोबत थांबायला नाही म्हणते विजयचं बोलणं पण बरोबर होतं मग मी कोमलच्या खिडकीचा पडदा थोडा सरकवून ठेवला होता जे ती एकटी रूममध्ये असल्यावर काय होतं ते मी बघू शकते का कोमल दिवसभर स्वतःला रूममध्ये बंद करून घेते थोडा वेळ पण बाहेर येऊन बसत नाही रात्री जेवून कोमल तिच्या रूममध्ये गेली तिने तिच्या रूमचा दरवाजा बंद केला मी आधीच खिडकीचा थोडासा पडदा उघडून ठेवला होता या गोष्टीची कोमलला थोडीशी पण काणकून नव्हती ती तिच्या रूममध्ये गेल्यावर मी तिच्या रूमच्या बाहेर उभी राहिले आणि खिडकीतून आतमध्ये पाहिले तर मला खूप मोठा धक्काच बसला कोमलने तिच्या आजूबाजूला खूप साऱ्या मेणबट्ट्या पेटवल्या होत्या आणि ती त्याच्या मधोमध शांत बसलेली होती कोमलने तिचे केस मोकळे सोडले होते तिचा अवतार खूप विचित्र वाटत होता आता माझ्या लक्षात आले होते की कोमलला जो श्वास घेण्याचा त्रास होत होता तो ह्या मेणबत्तीच्या धुरांमुळे होत होता मेणबत्तीमधून एक वेगळ्या प्रकारचा गॅस निघतो ज्याच्यामुळे माणसांना श्वासाचे आजार होतात आणि जर जास्त वेळ माणूस मेणबत्तीच्या समोर बसून राहिला तर त्याला गुतमरायला होतं मी लगेच दरवाजा ठोठवायला सुरुवात केली कोमलने लगेच तिचे केस नीट केले मेणबत्त्या विझवल्या आणि एका ड्रॉवरमध्ये ठेवून ड्रॉवर बंद केलं आणि रागातच म्हणाली दरवाजा का वाजवताय मला दुसरे कोणते कारण सुचले नाही कोमल तुला मी एक दोन आठवड्यापूर्वी जो ड्रेस दिला होता तो मला परत ना मला उद्या जरा बारापर्यंत बाहेर जायचं आहे तो घालायचा आहे तू मला आता ड्रेस दिलास तर मी त्याला धुवून टेरेसवरती वाळट घातला तर तो सकाळपर्यंत सुकून जाईल तर मी कार्यक्रमात जाताना तो घालू शकते माझ्या बोलण्याने राग शांत झाला हो वहिनी तुझे कपडे तर मी विसरूनच गेले होते एक काम कर वहिनी तू माझा दुसरा कोणता तरी ड्रेस घाल तुला तुझा ड्रेस मी आता नाही देऊ शकत का आत्ता नाही देऊ शकत मी थोडं मुद्दामच म्हणाले होते ती ड्रेस तर देत नव्हती तेवढ्यात माझी नजर समोर लटकलेल्या हँगरवर पडली माझा ड्रेस त्या हँगरवरती होता बरं कोमल माझी गोष्ट ऐक ना तू तु तुझ्या रूमचे पडदे आहेत ते उघडे करून ठेव ना डॉक्टरांनी तुला मोकळ्या हवेत बसायला सांगितलं आहे तुला त्याची गरज आहे असं म्हणत मी कोमलच्या खिडकीचा पडदा उघडण्याचा प्रयत्न केला वहिनी तू हे काय करतेस पडदे उघडे असल्यावर मी कशी काय झोपू आपल्या घरामध्ये तुझा भाऊ आणि सासूबाईच आहेत दुसरं कोणी आहे का नाही असंच झोप ना असं म्हणत मी खिडकीचा पडदा उघडला होता तर कोमल पटकन म्हणाली वहिनी तू तु तुझ्या कामाशी काम ठेव मी एकदम व्यवस्थित आहे बरं ठीक आहे मी जाते उद्या सकाळी बोलूया मला कोमलची वाद घालणे योग्य वाटत नव्हते मी रूममध्ये येऊन विजयला सगळा प्रकार सांगून टाकला त्यांना सांगितलं कोमलला सारखासारखा श्वास घ्यायला त्रास का होतो माझ्या बोलण्याने ते खूप आश्चर्यचकित झाले कोमलला असं करायची काय गरज आहे मला, मला वाटतंय ती भूतप्रेतात माझ्या चक्करमध्ये पडली आहे तू माझ्या बहिणीला ओळखतेस पण मला त्या गोष्टीवरती विश्वास होत नव्हता की कोमल हे विनाकारण का करत आहे असो त्यावेळी मी बाथरूममध्ये गेले आणि जे कपडे मी कोमलला दिले होते ते मी टबमध्ये टाकत होते तेवढ्यात माझी नजर माझ्या ड्रेसच्या गळ्यावरती गेली पाहिलं तर त्याला अण्ण्याचे डाग लागले होते मी खूप शॉक झाले मी कपड्यांना आलटून पालटून पाहिलं खूप ठिकाणी अंड्यांचे डाग पडले होते आणि वास पण येत होता मला खूप राग येत होता की कोमलने माझ्या कपड्यांची काय अवस्था केली आहे मी सगळे कपडे गोळा केले त्यांच्यातून घाण वास येत होता मी सगळ्या कपड्यांना सर्फमध्ये भिजत घातलं खूप पाणी टाकून त्यांना विसरायला लागले मी हैराण झाले सगळ्या ड्रेसला जागोजागी अंड्यांची खपटे लागली होती आणि ड्रेसमध्ये खूप सारा रंग पण टाकला होता कपडे टबमध्ये भिजवून मी बाहेर आले तर विजय माझी वाट बघत होते ते खूप काळजीत वाटत होते मी ही गोष्ट सांगून त्यांना अजून काळजीत टाकलं होतं पण मला माहीत होतं की मला काय करायचं आहे मी रात्रभर विचार करत होते की मी असं काय करू की कोमलला माझ्यावरती विश्वास होईल ती तिच्या मनातलं सगळं मला सांगेल आणि या सगळ्या अडचणीतून मी तिला वाचवू शकेन काय माहीत तिच्या डोक्यामध्ये काय चालू होतं ह्या सगळ्याचा विचार करता करता रात्रीचे तीन वाजले मी खूप वेळ जागी होते मला झोप येत नव्हती मला जेव्हा झोप यायला लागली तेव्हा पहाट झाली होती मग मी झोपण्यापेक्षा उठून आंघोळ वगैरे करून देवाची पूजा केली तेवढ्यात सातच्या सुमारास माझ्या घरात खूप माणसांचा आवाज येत होता माझ्या सासूबाई मोठमोठ्याने रडत होत्या माझे पती देखील मोठ्या आवाजात बोलत होते मी खूप घाबरूनच रूममधून बाहेर आले समोर पाहिलं तर आमचे काही नातेवाईक पण आले होते सासूबाईंची तर रडून रडून अवस्था खूप खराब झाली होती मी पटकन माझ्या सासूबाईच्या जवळ गेले बघितलं तर माझ्या नणंदेचं थंड शरीर खाली पडलं होतं तिच्या तोंडातून रक्त येत होतं केस विस्कटलेले होते सासूबाई हिला काय झालं आहे पुढे होत मी माझ्या नणंदेचं डोकं मांडीवर घेतलं आणि विजयने मला कोमलला सांभाळायला सांगितलं आणि स्वतः गाडी आणायला गेले कोमलची तब्येत खूप खराब होती तिच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या येत होत्या विजय पटकन जाऊन गाडी घेऊन आले आम्ही कोमलला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं यावेळेस आम्ही कोमलला तिची औषधही वेळेवर दिली होती कोमलला आय सी यूमध्ये ॲडमिट करण्यात आलं कोमलची अवस्था खूप गंभीर होती डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की कोमल जीवन आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे आणि वाईट गोष्ट ही होती डॉक्टरांनाही तिचा आजार समजत नव्हता डॉक्टर पण सकाळ संध्याकाळ टेस्ट करत होते पण तिला काय होत आहे हे त्यांना समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता मला बातमी कळाली कोमल या जगात नाही राहिली सासूबाईंची तर रडून रडून अवस्था खूपच खराब झाली होती त्या मला बायाची म्हणत होत्या बोलत होत्या की तू माझ्या मुलीला खाल्लंस काय माहीत काय केलंस माझी मुलगी मला कायमची सोडून गेली मी त्यांचं दुःख समजू शकत होते म्हणून मी गप्प राहिले कुणालाच विश्वास होत नव्हता की एक तरुण मुलगी एकाच आठवड्याच्या आत आजारी पडून जीवनाची लढाई हारली होती कोमलला जाऊन एकवीस दिवस झाले होते मी कोमलच्या रूममध्ये गेले तिचे कपडे आम्ही गरिबांना दान केले होते आता कोमलचा जवळपास पूर्ण रूम मोकळा मोकळा दिसत होता फक्त तिचं एक कपाट होतं जे तिच्या बेडच्या बाजूला होतं त्याच्यावरती नेहमी एक मोठं कुलूप लावलेलं असायचं तिच्या बेडच्या बाजूला ठेवलेल्या वस्तूंनी मला ते कुलूप फोडायला भाग पाडलं मला बघायचं होतं की त्या कपाटात असं काय आहे आणि ज्यावेळी ती आजारी होती त्यावेळी तिचं चा काय चालू असायचं मी चावी शोधली पण मला मिळाली नाही मग मी हतोडीने ते कुलूप फोडून काढले त्या कपाटामध्ये पुस्तकांचे आणि फायलींचे खूप मोठे घट्टे होते एक एक करून ती सगळी पुस्तकं मी बघत होते ती पुस्तकं पाहून तर माझं डोकं चक्रावलं होतं ती पुस्तकं भूतप्रेत आणि आत्म्यांची होती खरं तर माझी नळण जन्मापासून लंगडी होती तिच्या एका पायात लचक होती त्यामुळे ती लंगडत लंगडत चालायची तिच्या आजारावरती डॉक्टरांना दाखवलं पण सगळ्यांनी हातवर केले होते माहीत नाही कोमल केव्हा या सगळ्या फंद्यात पडली आधी तर तिने आत्मा वगैरेशी बोलण्याचा प्रयत्न केला मग अशा गोष्टी करायला लागली ला ला की ज्यांचा वास्तवाशी काहीच संबंध नाही मी कोमलची डायरी वाचली मग मला समजलं की कोमलला तिच्या लंगडेपणाला ठीक करण्यासाठी आत्म्यांना बोलवायचं होतं तिला दुसरं कोणी शिकार मिळाला नाही म्हणून तिने माझ्यावर निशाणा साधला माझं नशीब चांगले होते कोमलने माझे कपडे पण त्याच कारणासाठी माझ्याकडून घेतले होते पण जे तिला करायचं होतं ते साध्य झालं नाही आणि मेणबत्ती आणि या सगळ्या वस्तूंच्या वापरामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला कोमलला वेळ राहता या गोष्टी समजल्या नाहीत कारण ती या सगळ्याला फक्त आणि फक्त जादूचा परिणाम समजत होती जेव्हा तिला हार्ट अटॅक आला तो देखील तिचा श्वास गुदबनल्यामुळे पण आता या गोष्टींचा काय फायदा माझे नणन तर हे जग सोडून गेली होती आणि आमच्या कोणाच्याही डोक्यामध्ये हे काहीच नव्हतं कोमल तिच्या रूममध्ये बसून काय करत असायचे आणि जर तिला आम्ही कोणी काही बोललो तर माझ्या सासूबाईंना राग यायचा आणि कोमल पण आमचं कुणाचं काहीच ऐकायचे नाही माझ्या मेलेल्या नणंदेबद्दल हे सगळं समजून खूप दुःख झालं होतं जर ती माझ्याशी याबद्दल बोलली असती तर आम्ही काहीतरी मार्ग काढला असता पण तिने चुकीचा मार्ग निवडला आणि स्वतःचा आजार नीट करण्यासाठी मला शिकार करण्याचा प्रयत्न केला देवा अशा लोकांना चांगला मार्ग दाखव त्याचबरोबर त्यांना संयम ठेवायची ताकद दे त्या आपल्यातील कमी दूर करण्यासाठी सोपे मार्ग शोधू नये ज्यामुळे त्यांना आणि परिवारातील दुसऱ्या लोकांनाही त्रास होऊ शकतो याविरुद्ध त्यांना आपल्यातील कमतरतेवर मात करून जीवन जगायला शिकव मी माझ्या नणंदेला मनापासून माफ केलेलं आहे आणि देवाजवळ ही प्रार्थना करेल की तिला माफ कर